खूप छान वाटतंय. नमस्कार, मी सुरेश विश्वकर्मा. सत्यशोधक या सिनेमामध्ये मी आद्य क्रांतिगुरू वीर लहुजी वस्ताद साळवे यांची भूमिका केली. म्हणजे यांनी आता प्रश्न विचारला ते अगदी बरोबर आहे की ड्रीम भूमिका, असं मी अगोदर माझ्या भाषणात म्हटलं, अगदीच ड्रीम भूमिका होती. कारण काही व्यक्तिमत्व अशी असतात की ज्यांना पाहिल्यानंतर आपल्याला वाटतं की यार या रोलसाठी मी आहे, मग हे मला परफेक्ट होईल. आणि मग मला ज्यावेळेस पहिल्यांदा प्रोडक्शनमधून फोन आला त्यावेळेस आमचं सगळं ठरलं, डेट्सचा इश्यू झाला. मला इतकं वाईट वाटलं त्यावेळेस, यार एक चांगली भूमिका जी की स्वप्नवत भूमिका होती, ड्रीम रोल होता, ते हातातून गेलं. पण त्यानंतर मग परत एकदा त्यांचा फोन आला की सर नाही, आम्ही दुसऱ्या कोणाला नाही घेतलं, आम्हाला तुम्हीच डोळ्यासमोर येतो आपण करतो आहे म्हणून. म्हटलं ठीक आहे. आणि मग कोरोना आला आणि म्हटलं यार, तर म्हणजे मी त्या अगोदर कधीच मिशी काढली नव्हती कुठल्याच कसल्याच याच्यासाठी, फक्त मिशीच काढलेली नव्हती. पण त्याच्यासाठी मी मिशी काढली, कारण लहुजींची मिशी लावायची होती त्यासाठी, कारण मला मनापासून ती भूमिका करायची होती. आणि खूप 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 छान वाटलं, खूप सुंदर असा सिनेमा लिहिला आहे निलेश शिळमकरांनी, खूप छान दिग्दर्शित केला आहे. आणि खूप आता म्हणजे ट्रेलर पाहिल्यानंतरच आपल्याला मते ना ये तो अभी झाकी है, दिल्ली अभी बाकी है, तशातला प्रकार आहे. ही फक्त झलक होती, त्यांनीच इतके लोक खुश झालेत इतक्या लोकांच्या टाळ्या आणि शिट्ट्या पाहून. खूप असं खूप छान वाटतंय. आणि थँक्स सगळ्या निर्मात्यांना, सगळ्या टीमला, की त्यांनी खूप सुंदर सपोर्ट केला आहे दिग्दर्शकांना. कारण दिग्दर्शक लेखन दिग्दर्शन सुंदर करतात साहजिकच आहे, पण त्यांच्या पाठीमागे निर्मात्यांनी तेवढंच भरभक्कमपणे उभं राहण्याची गरज असते. आणि ते निर्माते पूर्णपणे उभे राहिले पाठीमागे आणि सुंदर सिनेमा बनलाय. तर 5 जानेवारी 2024 रोजी आपल्या जवळच्या लांबच्या कुठल्याही चित्रपटगृहात जा, पण पाहायला विसरू नका, कारण भ्रमनिरास करणार नाही हा सिनेमा. तुम्हाला निश्चितच आनंद देईल, एक चांगली कलाकृती पाहिल्याचा आनंद देईल. सत्यशोधक पाहायला विसरू नका, 5 जानेवारी 2024. नमस्कार, मी शिवा बागुल, सत्यशोधक या चित्रपटाचा कार्यकारी निर्माता. खरं तर या चित्रपटाच्या पूर्ण प्रवासाचा साक्षीदार आहे मी. सुरुवातीपासून तर आत्तापर्यंत हा चित्रपट कसा कशा पद्धतीने बनवला गेला आणि त्यासाठी आम्ही ज्या पद्धतीने टेक्निकली गोष्टी अतिशय हाय पद्धतीने आणि चांगल्या लेवलला केला आहे. आणि हा चित्रपट जवळपास 5 जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होत आहे. आणि हा रिलीज होत असताना आम्हाला अतिशय आनंद वाटतो की हा रिलायन्स एंटरटेनमेंटसारख्या कंपनीकडून हा रिलीज होत आहे. आणि हा रिलीज होत असताना आमचं उद्दिष्ट होतं की ज्या महात्मा ज्योतिराव फुलेंनी या पुण्यामध्ये इतिहास घडवला, संपूर्ण देशाला, जगाला किंवा मानवतेला एक दिशा देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे, त्याचबरोबर ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचंही कार्य खूप मोलाचं आहे. आणि यांनी ज्या पद्धतीने एक सत्यशोधक समाजाची निर्मिती केली, कारण त्यावेळी जो समाज अंधश्रद्धेत अडकलेला होता, त्या समाजाला त्या अंधश्रद्धेतून बाहेर काढायचं असेल, त्या गरिबीतून बाहेर काढायचं असेल, तर शिक्षण हे एक महत्त्वाचं माध्यम होतं. ज्या पद्धतीने त्यांनी म्हटलेलं आहे की विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले. आणि हे त्यांना कळालं त्यावेळेस एक नाही, दोन नाही, तर पुणे परिसरात तब्बल 18 शाळा त्यांनी सुरू केल्या आणि त्या माध्यमातून बहुजन समाजाला शिकवण्याचं एक मोलाचं कार्य त्यांनी केलं. आणि या विषयावर येणारा चित्रपट नक्कीच तुम्हाला आवडेल. तो तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आमची सर्व टीम तयारी करते आहे, त्या पद्धतीने पब्लिसिटी असेल, जनतेसमोर जाण्याची गोष्ट असेल, ह्या सगळ्या म्हणजे आम्ही आज महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या 12 टीम तयार केलेल्या आहेत. आणि ह्या 12 टीम वेगवेगळ्या जिल्ह्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचत आहेत आणि हा चित्रपट पोहोचवत आहेत. नक्की आपल्याला चित्रपट आवडेल, आपण तो चित्रपटगृहात जाऊन बघावा, ही विनंती करतो. धन्यवाद. चित्रपटामध्ये सर्व कलाकारांनी, सर्व टेक्निकल टीमनी या सर्वांचं योगदान महत्वाचं आहे. सर्वांनी आपापली भूमिका उत्तम रीत्या अशी बजावलेली आहे. या सर्व कलाकारांच्या टेक्निकल टीमचं पुन्हा एकदा मी अभिनंदन व्यक्त करतो. आणि त्याचबरोबर मी आपल्या सर्व माध्यमांना या ठिकाणी विनंती करतो, आता खऱ्या अर्थाने जी भूमिका बजवायची राहिली ती आपल्या सर्वांनी ऍज अ ऑडियन्स म्हणून सर्वांना मी विनंती करतो, कृपया तुम्ही या चित्रपटाला भरघोस असा प्रतिसाद द्या. आपले नातेवाईक, आपले मित्रपरिवार सर्वांना चित्रपट गृहापर्यंत घेऊन जा. आणि एक निवेदन आपल्या सर्वांसाठी पुन्हा एकदा